नमस्कार, मी सुमित कदम, तरुण भारत न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आत्ता आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर. पंचगंगा नदीघाट पूर्णपणे इथं दिसतोय. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते, त्यामुळे या काळात नदीचे प्रदूषण कमी झाले होते. परंतु जसजशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली, त्याचबरोबर नागरिक परत पुन्हा नदीपात्रामध्ये निर्माल्य असेल, नैवेद्य असेल या सगळ्या गोष्टी सोडत आहेत, त्यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण पुन्हा होत आहे. या प्रदूषणामुळे इथं स्थानिक नागरिकांना देखील आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत. त्याचबरोबरीने प्रदूषणामुळे डासांचे प्रश्न देखील वाढत आहे. नदीपात्रात सोडलेले निर्माल्य, प्लास्टिक असेल, दिवे असतील, नारळ असतील, यामुळे नदीचे पात्र पुन्हा प्रदूषित होत आहे. काही लोकांचं असं मत असतं की परंपरेनुसार पूर्वापार या गोष्टी चालत आलेल्या आहेत. खरं येणाऱ्या पिढ्यांना आपण प्रदूषित पाणी द्यावं की नाही हा प्रश्न तरी आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न हा भविष्यात देखील आपल्याला भेडसावू शकतो. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. खरं तर सध्या दुधाळी नाल्यामधून काही प्रमाणात पाणी जे शुद्धीकरण झालेलं नाही असं पाणी नदीमध्ये मिसळते, ही वस्तुस्थिती खरी आहे. याचे परिणाम नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढायला लागली आहे. याच्याबरोबर काही धार्मिक कारणांनी जी गोष्ट आपण गेली अनेक वर्ष टाळत आलो आहे, पण नव्या काही प्रथा काही मंडळी हातभर गोष्टीसाठी खूप मोठी गोष्ट करायला लागली आहेत. आणि नदीमध्ये पाण्यात नैवेद्य सोडणे, दिवे सोडणे अशा काही चुकीच्या पद्धती ज्या कोल्हापुरात कधीही नव्हत्या अशा पद्धती सुरू झाल्यात. याच्यामुळे खरं तर नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढते. असे कुठलेही प्रयोग पौर्णिमेला किंवा कधीही यापूर्वी होत नव्हते हे याच वर्षी बघायला मिळत आहेत. याचं उदात्तीकरण खरं तर कुणी करू नये, नाहीतर मग आपण या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यामध्ये नदीला घालणार आहोत. ही वस्तुस्थिती आहे. एक कासव नदीमध्ये मेलेलं दिसतंय, याची जात आणि हे बघितलं तर हे या पाण्यातलं आहे किंवा नाही हे नक्की आत्ता सांगता येणार नाही, पण तरीसुद्धा जे त्याचं नैसर्गिक अन्न नाही अशा गोष्टी जर त्यांचं भक्षण झालं किंवा प्रदूषणाची तीव्रता वाढली तर असं कासव मरू शकतं. आणि ज्या अर्थी कासव मेला असेल तर त्याच्यापेक्षा खाली असणारे अनेक छोटे जीव जे आहेत या सगळ्याला बाधा पोचलेली आहे किंवा धोका पोचलेला आहे. याच्यामुळे नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घेऊया, धर्माच्या नावाखाली किमान आपण नदीमध्ये काही टाकणं किंवा नैवेद्य सोडणं अशा अनुचित गोष्टी तरी किमान टाळायला पाहिजेत. आणि नदीचं प्रदूषण होऊ नये याच्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं लक्ष काय घातलं पाहिजे. खरं तर प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला महापालिकेचा स्टाफ नदीवरती थांबत होता, पण या खेपेला थांबलेला नाही आहे. हे जे दुर्लक्ष आहे किंवा हा निष्काळजीपणा आहे याच्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढते आणि संबंधितांच्यावरती याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता आपण पाहिली ती लॉकडाऊन नंतरची पंचगंगा. लॉकडाऊनमध्ये पंचगंगेचं पात्र पुन्हा स्वच्छ झालं होतं, परंतु लॉकडाऊन नंतरनं लोकांनी निर्माल्य, नैवेद्य या सगळ्या गोष्टी पंचगंगा नदीपात्रात सोडल्यामुळे ती पुन्हा प्रदूषित होत आहे. आपली पंचगंगा आपण स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, याचा विचार करणं आज गरजेचं आहे. कॅमेरामन ऋषिकेश खरटमलसह सुमित कदम, तरुण भारत न्यूज.